पंकज भुजबळांची आमदारपदी वर्णी लागल्याने आता त्यांचे भाऊ समीर भुजबळ हे नांदगाव मतदारसंघातून माघार घेतील का असा सवाल शिवसेना नेते दादा भुसेंनी केलाय. विद्यमान आमदार शिवसेनेचा असल्याने नांदगावकर सेनेचाच दावा असल्याचं भुसेंनी म्हटलंय. छगन भुजबळांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनीही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ते तिकिटाची मागणी करतात. मला वाटतं मी पाठीमागे पण बोललो होतो की नांदगाव विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे, तिथं स्टँडिंग शिवसेनेचे आमदार आहेत आणि म्हणून 100% तो मतदारसंघ शिवसेनेकडे राहील. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.